कल्याणपुर के नांदिवली में रास्ता विस्तारीकरण में बाधित होने वाले लोगों ने शिवसेना नगर सेवक महेश गायकवाड़ की अगुवाई में मनपा महापौर विनीता राणे से मिलकर अपनी समस्या उनके समक्ष रखी और स्थानीय लोगों की समस्या को समझते हुए विकास करने की मांग की। बता दें कि कल्याणपुर के नांदिवली में रिलैक्स होटल स्थित बस स्टॉप से लेकर आर्य गुरुकुल स्कूल तक 60 फुट की रोड बनाने के लिए कल्याण डुम्बली महानगर पालिका में प्रस्ताव रखा गया था, जिसे यहाँ के नागरिकों को बेघर होने का डर सता रहा है। फिलहाल इस रास्ते की चौड़ाई 20 फुट है और महानगर पालिका इस रास्ते की चौड़ाई बढ़ाकर 60 फुट करना चाहती है, जिसके चलते यहाँ के सैकड़ों घर रोड वाइंडिंग में तोड़े जा सकते हैं। नांदिवली रहवासी संघ की मांग है कि अगर मनपा प्रशासन इस रोड को 60 फुट चौड़ा बनाने के लिए रोड वाइंडिंग करती है तो यहाँ रह रहे सैकड़ों लोग बेघर हो सकते हैं। इस विषय में नांदिवली के नागरिकों ने शिवसेना के नगर सेवक महेश गायकवाड़ से सहायता करने की अपील की, जिसके बाद महेश गायकवाड़ ने बुधवार के दिन बाधित होने वाले नागरिकों के साथ मनपा की महापौर विनीता राणे से मुलाकात कर इस समस्या को सुलझाने की मांग की है। रहिवासी आहोत, कल्याण डोंबिवली महानगर क्षेत्रातील आम्ही येथील जवळजवळ आमचा असा प्रश्न आहे की नांदिवली नांदिवली एक रोडचा प्रस्तावना आणलेली आहे, तो 200 ते 300 मीटर्स रोड आहे आणि तो हा रोड हा 60 फुटासाठी म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आणलेला आहे। हा रोड म्हणजे कुठं बाहेर असं मिळतही नाही की त्याच्यामुळे त्या रोडची काही वायंडिंग करायची आवश्यकता आहे, तर काही म्हणजे 60 फुटाच्या ऐवजी तो हा कमीत कमी करण्यात यावा हे निवेदन देण्यासाठी आम्ही समिती जमलेलो आहोत। आमचं महानगरपालिका किंवा MMRDA किंवा जे इथले सरकार आहे त्यांना एवढीच नम्र विनंती आहे की त्यांनी आमचा विचार करून जो हे रोडचा प्रस्ताव आणलेला आहे ते कमीत कमी करून जसं काही कमीत कमी नुकसान होईल प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक गरिबाचा विचार करून आमच्या सर्वांचं निवेदन ऐकावं। आता बाधित शहरामध्ये 150 ते 200 घरं होत आहेत आणि त्यामुळे लोकसंख्या तर ते 2000 ते 2500 लोक आहेत तिथे राहत आहेत, प्रॉब्लेम होणार नाही आहे। आम्ही तेवढी काळजी घेऊ, आम्ही तेवढी दक्षता घेऊ म्हणून त्यांनी आम्हाला आता सध्या तरी आश्वासन असं दिलेलं आहे। दुसऱ्या वार्डचे महेश गायकवाड दादा आहेत, त्यांनी आम्हाला आत्तापर्यंत तरी साथ दिली आणि इथून पुढे पण आम्ही साथ देऊ याचं आम्हाला प्रॉमिस त्यांनी केलेलं आहे। आम्हाला तुमचे घरं नेमकं कुठे आहेत आणि ते अधिकृत आहेत, तुम्ही महापालिकेला टॅक्स भरताय का? घर हो, आम्ही टॅक्स पाण्याचा टॅक्स भरतोय, सगळे टॅक्स आम्ही भरतोय तिथे। अधिकृत आहेत की अनधिकृत आहेत? घरं सगळं आहे, त्याच्यामध्ये 7-12 आहे, रजिस्ट्रेशन आहे, सगळं आहे।